नमस्कार, तिचा जगाच्या प्रेक्षकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आरोग्य आणि धनसंपदाच्या मागच्या भागात आपण पाहिलं होतं की आयुर्वेदिक पद्धतीने वजन कसे कमी करायचे। आज आपण बघणार आहोत तांब्याच्या धातूचा शरीरासाठी होणारे फायदे। बघूयात आरोग्य आणि धनसंपदा। पूर्वीच्या काळी महिला तांब्या पितळेची लोखंडाची भांडी वापरत असत, तांब्याच्या घागरीत पाणी साठवत होत्या, तर पितळेची भांडी जेवणासाठी वापरत होत्या, तर लोखंडी भांड्यात फोडणी करत होत्या व लोखंडी तव्यात भाकरी थापत होत्या। त्यामुळे त्यावेळी शरीराला कोणत्याही प्रकारच्या कमतरता नसायच्या, त्यामुळे त्या काळची माणसेही सुदृढ असत, तर शरीरात धातूचे प्रमाणही योग्य असे। प्राचीन भारतीय आयुर्वेदानुसार ही भांडी शरीरासाठी महत्त्वाची होती, शरीराला कमी पडणाऱ्या घटकांसाठी आवश्यक होती। कालांतराने यामध्ये बदल होऊन ही तांब्या पितळेची भांडी स्टीलच्या भांड्यामध्ये रूपांतर होत गेली आणि तांब्या पितळेची भांडी हळूहळू नामाशेष झाली। पण आत्ताच्या युगात वापरात असणाऱ्या स्टील व ॲल्युमिनियमच्या भांड्यांनी शरीराला फायदा काहीच झाला नाही। उलट आत्ता पुन्हा आयुर्वेदाची जसजशी सर्वांना माहिती होत चालली आहे, तसतसे तांब्याची भांडी पुन्हा फॅशन आली आहे। मग त्यामध्ये तांब्याचे हंडे, पाण्याच्या बॉटल्स, ग्लास इत्यादी पुन्हा विक्रीस आले आहेत। पण आता प्रश्न पडतो नेमका की या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे काय आहेत। चला पाहूया तांब्याच्या भांड्यातील रात्रभर पाणी ठेवून ते पिल्याने शरीराला मिळणारे फायदे। आत्ताच्या काळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मान्य केले आहे की तांबे हा लालसर रंगाचा धातू आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे। याच्या कमतरतेमुळे अनेक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते, तर हॅमरॉइड्स, हायपोक्रोमिक ॲनिमिया, शारीरिक थकवा, नैराश्य, पांढऱ्या रक्तपेशींची कमतरता उद्भवू शकतात। तर तांबे हा धातू आपल्या शरीरातील अनेक अवयवांना सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असतो। तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात, तर पचनक्रिया चांगली राहते, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्वचेचे सौंदर्य वाढते। तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तांब्यामध्ये साठवलेले पाणी थंड राहतेच, त्याशिवाय या धातूचा अंश या पाण्यामध्ये उतरत असल्याने या पाण्याच्या सेवनाने शरीरातील कफ, वात आणि पित्त हे तीनही दोष नियंत्रणात राहतात। त्याचप्रमाणे ज्यांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी देखील हे पाणी पिणे फायद्याचे ठरते। पोटांमध्ये वारंवार गॅसेस होत असल्यास, बद्धकोष्ठ किंवा जुलाब होत असल्यासही या पाण्याच्या सेवनाने आराम मिळतो। ज्यांना पेप्टिक अल्सरची समस्या असेल किंवा ज्यांनी आतड्यांना काही कारणाने सूज येत असेल त्यांच्यासाठी देखील या पाण्याचे सेवन लाभदायक आहे। ज्यांना वजन घटवायचे आहे त्यांच्यासाठी देखील हे पाणी उत्तम आहे। या पाण्याच्या सेवनाने शरीरातील चरबी कमी होते। तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी नियमित सेवन केल्याने शरीरावरील कोणत्याही प्रकारचे घाव लवकर भरून येतात। तसेच या पाण्याच्या सेवनाने शरीरामध्ये नवीन निरोगी कौशिका सातत्याने तयार होत असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते। तांब्यामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक मात्रेमध्ये असल्याने वाढत्या वयाच्या खुणा या पाण्याच्या नियमित सेवनाने टाळता येतात। हृदयाच्या आरोग्यासाठी देखील या पाण्याचे सेवन उत्तम समजले जाते। तांबे अँटीकार्सिजोनिक तत्वांनी परिपूर्ण आहे, म्हणजेच या धातूच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी कर्करोग प्रतिकारक आहे। या पाण्याच्या नियमित सेवनाने मेंदू सक्रिय राहतो, तसेच थायरॉइड ग्रंथीचे कार्यही सुरळीत राहते। ज्यांना ॲनिमिया आहे त्यांनी ही तांब्याची भांड्यांमध्ये साठवलेल्या पाण्याचे सेवन नियमित करावे।